महाराष्ट्र कैरम असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि रत्नागिरी जिल्हा कैरम असोसिएशन व उदय सामंत फाउंडेशन आयोजित रत्नागिरी कैरम लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा कैरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर यांनी दिली आहे। मी प्रदीप भाटकर, रत्नागिरी जिल्हा कैरम संघटनेचा अध्यक्ष आणि महाराष्ट्र कैरम संघटनेचा उपाध्यक्ष। आता 13, 14, 15 ऑगस्टपासून आम्ही रत्नागिरी कैरम लीग ही स्पर्धा भरवत आहोत। रत्नागिरी जिल्हा कैरम असोसिएशनतर्फे भरवली जाणारी आणि महाराष्ट्र कैरम असोसिएशनच्या मान्यतेने असणारी ही या स्पर्धेचं 6वं वर्ष आहे आणि या स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे 8 संघ भाग घेत आहेत। 8 संघामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले अत्यंत मानांकित असे खेळाडू असणार, त्याचप्रमाणे 6 महिला 8 महिला खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार आहेत आणि प्रत्येक टीममध्ये 1 महिला खेळाडू आणि 4 पुरुष खेळाडू असे असतील। असे मिळून 5 खेळाडू एकंदर एका टीममध्ये, असे 8 संघाचे 40 खेळाडू एकंदर या स्पर्धेत भाग घेणार आहेत आणि या स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने घेतल्या जातील। बाकी आंतरराष्ट्रीय फेडरेशनचे जे नियम आहेत तेच याला लागू राहतील। या स्पर्धेमध्ये निरनिराळे विश्वविजेते संदीप दिवे, प्रशांत मोरे, योगेश परदेशी असे विश्व कॅरममधले विश्वविजेते खेळाडू भाग घेणार आहेत। त्याचप्रमाणे रियाज अकबर अली, संदीप देवरुखकर असे रत्नागिरीले, अभिषेक चव्हाण असे रत्नागिरीले, आकांक्षा कदम रत्नागिरी जिल्ह्यातले जे खेळाडू आहेत, मानांकित खेळाडू, नामांकित खेळाडू, ते सुद्धा भाग घेणार आहेत आणि यांचं सहभाग निश्चित आहे। गेल्या वर्षी आम्ही पूर्ण भारतातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळवले होते, परंतु यावेळेला काही तांत्रिक बिघाडामुळे ते राष्ट्रीय खेळाडू याच्यात भाग घेऊ शकत नाहीत या स्पर्धेमध्ये। परंतु तरी देखील महाराष्ट्रातील मात्र सर्व विश्वविजेते वगैरे खेळाडू आपल्या या स्पर्धेत भाग घेणार आहेत आणि यांचा जबरदस्त खेळ बघण्याची परत एकदा रत्नागिरीकरांना संधी मिळणार आहे। ह्या स्पर्धेसाठी आम्ही सातत्याने आम्हाला माननीय श्री उदय सामंत साहेब, माननीय मंत्री आहेत ते, त्यांचं आम्हाला सहकार्य नेहमीच लाभत आलेलं आहे। त्याचप्रमाणे त्यांचे बंधू किरणजी सामंत यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे। इतर अन्य इन्फिगो आणखीन इंडियन ऑइल, LIC, आणखीन ONGC आणि पितांबरी या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा संपन्न होणार आहे। विवेक बँक्वेट हॉल इथं होणार आहे 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट। 13 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होईल आणि 15 ऑगस्ट सायंकाळी 6:30 पारितोषिक वितरण समारंभ सुरू होईल। स्पर्धेसाठी म्हणजे स्पर्धेच्या उद्घाटन आणि पारितोषिक वितरण समारंभासाठी माननीय उदयजी सामंत, त्याचप्रमाणे श्री देवेंदर सिंग आपले जे कलेक्टर आहेत ते, किरण शेठ सामंत, धनंजय कुलकर्णी पोलीस अधीक्षक आहेत आणि कीर्ती किरण पुजार, त्याचप्रमाणे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र शहा, श्री भारत देसाडला आणि यतीन ठाकूर, मंजूर खान, आणखीन अरुण केदार जे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव आहेत हे आणि या स्पर्धेचे टेक्निकल डायरेक्टर आहेत, ते सुद्धा उपस्थित राहणार। यासाठी रत्नागिरीतल्या प्रेक्षकांना माझा असं विनंती राहील, आवाहन राहील की या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून चांगल्या खेळाडूंचा खेळ बघण्याची संधी आपण त्यांना करून देतोय। या स्पर्धेचा स्पर्धेसाठी सर्वांनी अवश्य उपस्थित राहावं आणि विद्यार्थ्यांनी पर्टिक्युलरली, कारण आजकाल विद्यार्थ्यांना या विषयामध्ये चांगली गती आहे आणि त्यांना चांगले करिअर याच्यातनं करता येत आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थी वर्गाने आणि पर्टिक्युलरली शाळेतल्या सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेचा स्पर्धा बघण्यासाठी, या स्पर्धेतील खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी पाठवावे असे आम्ही आवाहन करतो।